दिसू नका आता, उद्या उद्या दिसू नका इथं, चला हा मॅच 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 बघायला आपण जर्सी नका घालून येऊ, चला येऊले लेजंड्स वर्सेस जीवन टायटन्स स्टार्ट। प्रणव गायकवाड ऑन स्ट्राइक, आता काय आहे पंच, आताची एक धाव डिक, एक चेंडू धाव संख्या झाली ती एक, पुन्हा एक धाव, दोन चेंडू धाव संख्या झाल्या त्या दोन, धाव संख्या झाली दोन, दोन चेंडू। उत्कृष्ट क्षेत्ररक्षण स्कॅच यांच्याकडून, तीन चेंडू धाव संख्या झाली तीन, अजय राऊत ऑन स्ट्राइक, सूरज राऊत टू अजय राऊत, उत्कृष्ट असा चौकार। चार चेंडू धाव संख्या झाली ती सात, उत्कृष्ट मारलेला आहे तो सूरज राऊत यांना अजय राऊत यांनी। उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सूरज राऊत यांचं, पण आताचा चेंडू निर्धाव, पाच चेंडू धाव संख्या झाली ती सात। उत्कृष्ट क्षेत्ररक्षण शुभम देवकोळे यांच्याकडून षटक पूर्ण झालेला आहे, धाव संख्या झाली ती आठ। दुसरा षटक घेऊन आलेले ते एक्सपिरियन्स प्लेयर संतोष कोंडभर, मेरे को मालूम संतोष कोंडभर, एक्सपिरियन्स प्लेयर संतोष टू अजय। उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मनीष लांगे यांच्याकडून, बरोबर ना, इथे एक चेंडू धाव संख्या झाली ती नऊ, प्रणव ऑन स्ट्राइक, संतोष टू प्रणव, उत्कृष्ट असा चौकार गॅप मध्ये मारलेला आहे प्रणव गायकवाड यांनी, उत्कृष्ट चौकार, धाव संख्या झाली ती तेरा, दोन चेंडू। तिथं त्यांची जागा भरायला आले आहेत ते करण साळवे, विजय देवरकोंडा फॅन करण साळवे। उत्कृष्ट क्षेत्ररक्षण शुभम यांचं, पण आताची एक धाव, तीन चेंडू धाव संख्या झाली ती चौदा। अजय राऊत बघू आपल्या संघासाठी काय करतात। उत्कृष्ट असा चौकार मारलेला आहे अजय राऊत यांनी, वैयक्तिक दहा धावांवर खेळतात ते अजय राऊत, धाव संख्या झाली ती अठरा, चार चेंडू, चार चेंडू धाव संख्या झाली ती अठरा, वैयक्तिक दहा धावांवर खेळतात अजय राऊत। असं गच्चाचं क्षेत्ररक्षण झालेलं आहे ते करण शुभम आणि करण यांच्याकडून, गच्चाचं क्षेत्ररक्षण अतिशय गच्चाळ, बावीस धावा झालेल्या आहेत, शेवटचा चेंडू बावीस धावा। आत्ताची एक अतिरिक्त धाव, व्हाईट चेंडू, धाव संख्या झाली ती तेवीस। उत्कृष्ट क्षेत्ररक्षण शुभम, शुभम देवगुळे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण गेलेलेस, आपल्या आपल्या संघासाठी तीन धाव वाचवले आहेत तू, दोन षटकानंतर धाव संख्या झाली ती चोवीस, चोवीस रन झालेले आहेत। शुभम घेऊन आले शेवटचं षटक, शुभम देवगुळे ए वन ऑलराउंडर मध्ये आलेला प्लेयर आहे हा, बघू आपल्या संघासाठी काय करतात। शुभम टू अजय, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मनीष, मनीष लांगे यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण। प्रणव गायकवाड स्ट्राइकवर आलेले आहेत, शुभम टू प्रणव, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सूरज, सूरज यांच्याकडनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण। आताचा निर्धाव, निर्धाव निर्धाव चेंडू,
उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करण साळवे यांच्याकडनं आताची एकच धाव. धाव संख्या झाली ती 26. एकही गडी बाद झालेला नाहीये. 26 धाव झालेला आहेत, 3 चेंडू. उत्कृष्ट असा चौकार दोन्ही प्लेयर्सच्या मधनं मारलेला आहे अजय राऊत यांनी. अजय राऊत यांनी वैयक्तिक 20 धावांवर खेळतात अजय राऊत. शेवटचे 2 चेंडू बाकी, 30 धावा झालेल्या आहेत. वैयक्तिक 20 धावांवर खेळतात अजय राऊत. शेवटचा चेंडू, धाव संख्या झाली 31. प्रणव गायकवाड ऑन स्ट्राइक. आत्ताचा नो 1+1. धाव संख्या झाली 33. आताच्या 2 धावांना पंच, आताच्या 2 35 धाव झालेले आहेत. 36 धावांची आवश्यकता, 36 धाव. चला पंच, जीवन टाइटन क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. आजचा रेकॉर्ड झालेला आहे एकही गडी बाद झालेला नाहीये आणि धाव संख्या झाली ती 35. वैयक्तिक अजय अजय राऊत यांनी वैयक्तिक 23 धावा केलेल्या आहेत आणि प्रणव गायकवाड यांनी 10 धावा. आजचे स्टार प्लेयर अमित गुप्ता, आजचे स्टार प्लेयर ते क्वालिफाय झाले नसतील पण त्यांनी त्यांची गेम खूप छान प्रकारे खेळलेली आहे, खूप छान प्रकारे. सूरज राऊत आणि करण साळवे, बॉलर उमेश वाघ. बघूयात काय होतंय. चला 36 रनचा टार्गेट आहे, 36. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बटलर यांच्याकडनं पाहायला मिळाले. आत्ताचा चेंडू निर्धाव, निर्धाव चेंडू. उत्कृष्ट असा चौकार कर्णधार सूरज राऊत. एकटेच खेळतात आपल्या टीम साठी, आपल्या टीमला इथपर्यंत घेऊन आलेले सूरज राऊत. उत्कृष्ट चौकार, उत्कृष्ट चौकार, उत्कृष्ट असा अजून एक चौकार मारलेला आहे सूरज राऊत यांनी. 2 चेंडू मध्ये 2 चौकार मारले, तिसरा मारलाय स्वप्निल सपकाळ यांनाकडनं 501 रुपयाचा पारितोषिक. 3 चेंडू, धाव संख्या झाली ती 8. स्वप्निल सपकाळ यांचे 501 रुपये वाचलेले आहेत. आताची एकच धाव, धाव संख्या झाली ती 9. 4 चेंडू. आताची आताचा 9 चेंडू 1+1. धाव संख्या झाली ती 11. 4 चेंडू म्हणजे धाव संख्या झाली 11. चौकार, बोलून चौकार मारलेला आहे सूरज राऊत यांनी, बोलून चौकार मारलेला आहे. धाव संख्या झाली ती 15. शेवटचा चेंडू, बोलून चौकार मारतात हे सूरज राऊत. NTMA चे प्लेयर आहेत ते सूरज राऊत, बोलून चौकार मारला आहे त्यांनी आता. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण योगेश यांच्याकडून उत्कृष्ट. एक षटकानंतर धाव संख्या झाली ती 16.
सोळा झालेले आहेत, दोन षटकात 20 धावांची आवश्यकता, 12 बॉल 20। तुषार पवार आलेले आहेत, निर्धाव निर्धाव चेंडू, बोलून परत एकदा बोलून मारलेले आहे, बोलून मारलेला आहे, चौकार खनखनीत चौकार मारलेला आहे। धाव संख्या झाली ती 20, दोन चेंडू, एक धाव, एक धाव, आताच एक धाव, एक धाव डिक। उत्कृष्ट क्षेत्ररक्षण उमेश वाघ, आताचा निर्धाव चेंडू, चार चेंडू झालेले आहेत, धाव संख्या झाली ती 21। उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कर्णधार प्रणव गायकवाड यांच्याकडून आताच एकच धाव, धाव संख्या, धाव संख्या झाली ती 22। शेवटचा चेंडू, शेवटचा, उत्कृष्ट रक्षण उमेश वाघ, आताची एक धाव, धाव संख्या झाली ती 23। सहा चेंडू म्हणजे 13 धावांची आवश्यकता। करण साळवे ऑन स्ट्राइक, अजय राऊत बॉलर, बॅटिंग तर त्यांनी उत्कृष्ट केलेली आहेच, आता गोलंदाजी कशी करतात आपण पाहूया। उत्कृष्ट उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, झेल सोडलेली आहे पण क्षेत्ररक्षण उत्कृष्ट केलेलं आहे। आताची एकच धाव, पाच चेंडू 12 धावा, पाच चेंडूंमध्ये धाव संख्या पाहिजे ती 12 जिंकण्यासाठी। निर्धाव निर्धाव चेंडू, निर्धाव, चार चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता। पंच, आताचा अतिरिक्त धाव वाईड बॉल, चार बॉल 11, आउट, आउट झालेले आहेत बाहेर मारून सूरज राऊत। तीन चेंडू मध्ये तीन चौकारांची गरज, तीन चेंडू मध्ये तीन चौकारांची गरज। अजय राऊत यांनी फलंदाजी उत्कृष्ट केलीच पण गोलंदाजी पण ते उत्कृष्ट करताय। बघू स्केच आपल्या संघासाठी काय करतात। हा पहिला चौकार, हा पहिला चौकार आलेला, अजून दोन मारायचे आहेत जर आज सामना जिंकायचा असेल तर, अजून दोन चौकारांची आवश्यकता आहे। सात पाहिजे, दोन चेंडू मध्ये सात धावांची आवश्यकता। अडवलेला आहे रोहित गुरव यांनी, चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे, चांगलं। एक चेंडू मध्ये धाव संख्या पाहिजे ती 7, सिक्स मारल्यास सामना टाय होईल, सिक्स मारल्यास सामना टाय होईल। करण साळवे, पंच वाईड, वाईड आणि एक अतिरिक्त धाव, बहू मॅच ही टाई होऊ शकते। एक पाच पाहिजे, एक पाच, मॅच ही टाई होऊ शकते। यश राऊत यांनी उत्कृष्ट किपिंग केलेले आहे, आजचा गेम चेंजर यश राऊत, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण।